नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी बावीस एप्रिलपर्यंत आणलेली सर्व तूर खरेदी केली जाईल पैसे सात दिवसांच्या आत देणार मुख्यमंत्री तूर खरेदी संदर्भात व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याचं आढळलं तर त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार देवेंद्र फडणवीस सुकमा नक्षलवादी हल्ला सरकारनं आव्हान म्हणून स्वीकारलं जबाबदार असणाऱ्यांची गय करणार नाही राजनाथ सिंह यांचा इशारा जगभरात घडणाऱ्या दहशतवादी कारवायांची नाळ पाकिस्तानशी जोडलेली अरुण जेटली बनावट पारपत्र प्रकरणी छोटा राजांना दिल्लीच्या विशेष न्यायालयानं सुनावली सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा सिंगला जामीन मंजूर मात्र कर्नल पुरोहितला जामीन नाकारला जीएसटी आणि अनुषंगिक विधेयकं संमत करण्यासाठी सतरा ते एकोणीस मे दरम्यान राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यासाठी विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार नाही असा कारभार सरकारने करावा उद्धव ठाकरे यांचा सल्ला नमस्कार आता बातम्या पाहूयात राज्यातल्या खरेदी केंद्रांवर बावीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर खरेदी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मंत्रालयात आज तुरीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे पैसे सात दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं तूर खरेदी संदर्भात जाण्यात येणार असून त्यात व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याचं आढळलं तर त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे शेतकरी साधारणपणे आपला माल मार्च महिन्यात केंद्रावर आणतात त्यामुळे सध्या व्यापारी शेतकऱ्यांच्या नावावर नाफेडच्या केंद्रांवरती माल आणत आहेत का अशी शंका व्यक्त होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले ज्यादा तूर ये दी है ऐसे लोग ये किसान है या व्यापारी है ये चेक करने के लिए हमारे पास सैटेलाइट इमेजरी उपलब्ध है उस सैटेलाइट इमेजरी का वेरिफिकेशन करके जिन्होंने बड़े पैमाने पर तूर दी होंगी उनके खेती में सच में उतना उतनी फसल थी कि नहीं इसको भी वेरीफाई किया जाएगा राज्य की सरकार पूरे तरीके से किसानों के पीछे खड़ी तूर खरेदीसाठी राज्य सरकार तब्बल एक हजार कोटी रुपयांची व्यवस्था करत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशात एकूण दे अकरा लाख टन तूर खरेदी नाफेडकडून झाली असून एकट्या महाराष्ट्रात चार लाख टन तूर खरेदी करण्यात आली आहे यंदाची तूर खरेदी विक्रमी असल्याचंही म्हणाले बावीस तारखेपर्यंत नोंदणी झालेली तूरडाळ हमीभावानं विकत घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली यावर नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दूरध्वनीवरून व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया ऐकूयात खरेदी चालू होत्या आधारभूत भावाने मध्ये खरेदी नाही होत जी होती त्यांच्या पर्टिक्युलर खरेदी केंद्रावर वेगवेगळ्या संस्थांच्या जिथे जिथे गोडाऊन्स आहेत तिथे खरेदी होते आणि त्या खरेदी केंद्रावर ज्यांनी नोंदी केल्या त्या तारखेला के लावल्या गाड्या तेवढं होईल आता मार्केटमध्ये सुद्धा खूप तूल पडून येऊन राहिलं कुणी म्हणतं दहा लाख क्विंटल पंचवीस लाख क्विंटल आहे कालबच्ची कडून समज होते अजून तुम्ही आजच्या गतीने गेले तर कमीत कमी तीन महिने तुम्हाला खरेदी केंद्र चालवा लागते म्हणजे का प्रकार थोडासा गोंधळाचाच आहे आणि प्रकार कसा होतो मराठवाडा विदर्भात मेन पिका असल्यामुळे तिकडे खरेदी केंद्र चालू झाले पण इतर ठिकाणी खरेदी केंद्र चालू झाले नाही तिथला माल जो मी खरेदी केला होता तो तिकडे डायवर्ट झाला अगदी म्हणजे काही अनऑफिशियल गोष्टी काही ऑफिशियल गोष्टी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल झालेला नक्षलवादी हल्ला सरकारनं एक आव्हान म्हणून स्वीकारला असून या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या कोणाचीही गय करणार नाही असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रायपूर इथं श्रद्धांजली वाहिली त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते में वामपंथी उग्रवादियों के द्वारा जो हमला किया गया है उसे मैं बेहद कायरतापूर्ण मानता हूं और इसे दुर्भाग्यपूर्ण भी मानता हूं और मैं यह मानता हूं कि वामपंथी उग्रवादियों के द्वारा किया गया यह कोल्ड ब्लडेड मर्डर है और आदिवासियों को अपनी ढाल बनाकर विकास के खिलाफ अभियान छेड़ने की अब उनके द्वारा कोशिश की जा रही है लेकिन कामयाब नहीं होंगे काल नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पंचवीस जवान शहीद झाले तर काही जवान जखमी झाले जखमींवर रायपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांप्रती शोक व्यक्त केला आहे जगभरात घडणाऱ्या दहशतवादी कारवायांची नाळ कुठे ना कुठे पाकिस्तानशी जोडलेली असते असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे न्यूयॉर्कमध्ये ते एका कार्यक्रमात बोलत होते पाकिस्तानशी संबंधित अनेक दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ जेटली यांनी यावेळी दिला बांगलादेश श्रीलंका म्यानमार नेपाळ अशा सर्व देशांशी भारताचे उत्तम संबंध आहेत गेल्या काही वर्षात पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे अनेक प्रयत्न भारतानं केले मात्र प्रत्येक वेळी आम्ही विश्वासघात अनुभवलाय असं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना कठीण प्रश्नांसाठी ग्रेस म्हणजेच वाढीव गुण देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळांनीच घ्यायचं आहे केंद्रीय शिक्षण मंडळ ईनं हा निर्णय घेतला आहे मात्र राज्यांवर तो बंधनकारक नाही ही, ही केवळ सूचना आहे अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली नवी दिल्लीत एका कार्यक्रमानंतर ते बातमीदारांशी बोलत होत सीबीएसईनं काल ग्रेझ गुण देण्याची पद्धत बंद केली या निर्णयावर बहुतांश राज्य शिक्षण मंडळांनी सहमती दर्शवली आहे मात्र हा निर्णय केव्हा घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची हा पूर्णपणे राज्यांचा अधिकार आहे असं जावडेकर म्हणाले सीबीएसईनं एकोणीशे ब्याण्णव साली ही पद्धत सुरू केली होती यानुसार एखाद्या विषयात कठीण प्रश्न असला तर विद्यार्थ्यांना पंधरा टक्क्यांपर्यंत ग्रेसमार्क दिले जात मात्र यामुळे केवळ टक्केवारीचं प्रमाण वाढलं असं जावडेकर म्हणाले बँकांच्या बुडीत कर्जाची विक्री प्रक्रिया खाजगी मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांकडे सोपवावी अशी सूचना नीती आयोगानं केली आहे तीन वर्षांसाठीच्या कृती आराखड्याच्या मसुद्याबाबत नीती आयोगानं आज प्रसारमाध्यमांना माहिती दिली वर्ष दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तीन टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा प्रस्तावही नीती आयोगानं ठेवला आहे दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी दिली जाणार आहे तसंच घरही देण्यात येणार आहेत कुख्यात गुंड छोटा राजांना बनावट पारपत्र प्रकरणी दिल्लीच्या विशेष पटियाला न्यायालयानं सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे राजनला मदत करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली या चारही जणांना काल न्यायालयानं दोषी ठरवलं होतं छोटा राजांना या तीन अधिकाऱ्यांच्या मदतीनं मोहन कुमार या नावानं बनावट पारपत्र बनवलं होतं सध्या राजन तिहार तुरुंगात असून या तीन अधिकाऱ्यांना न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं होतं दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला आज मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला मात्र या प्रकरणात सह आरोपी असलेला माजी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर प्रज्ञासिंगला जामीन मंजूर करण्यात आला ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे पासपोर्ट जमा करण्याचे आणि पुराव्यांमध्ये फेरफार करायचा प्रयत्न न करण्याचे आदेशही न्यायालयानं सिंगला दिले तसंच जेव्हा गरज लागेल तेव्हा एनआयए न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेशही न्यायालयानं सिंग विरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे असल्याचं दिसत नाही असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी एका मोटरसायकलला बांधून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्यानं आठ जणांचा मृत्यू झाला होता तर ऐंशी जण जखमी झाले होते त्यानंतर प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहितला अटक करण्यात आली तेव्हापासून हे दोघं तुरुंगात आहे या प्रकरणाचा तपास सुरुवातीला एटीएसनं केला त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं एनआयएनं या प्रकरणात सिंग विरोधात कोणताही सबळ पुरावा आढळला नसल्याचं सांगितलं होतं तसंच तिच्यावरची कारवाई थांबवली जावी असं म्हटलं होतं प्रज्ञाच्या जामीनालाही एनआयएनं विरोध, विरोध केला नव्हता या आधारावर प्रज्ञाच्या वकिलांनी युक्तिवाद केला पुरोहितच्या जामिनाला मात्र एनआयएनं विरोध केला होता पुरोहित विरोधात प्रथमदर्शनी बरेच पुरावे आहेत आणि अनेक साक्षीदारांनीही दिलेल्या साक्षीतून त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचं सिद्ध होत आहे असं एनआयएनं सांगितलं होतं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि अनुषंगिक इतर विधेयकं मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे येत्या सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी हे अधिवेशन बोलवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या मोठ्या पाठबंधारे प्रकल्पातून गाळमिश्रीत वाळू रेती निष्कासनाबाबतही चं धोरणही बैठकीत निश्चित करण्यात आलं शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज कोल्हापूर इथून सुरुवात झाली विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते आणि आमदारांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला प्रारंभ झाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला या नेत्यांनी भेट देऊन अभिवादन केलं या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या त्यानंतर सर्वांनी करवीर निवासींनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि या संघर्ष यात्रेला यश मिळो हे साकडं घातलं सात बारा कोरा झाल्याशिवाय ही संघर्ष यात्रा थांबणार नाही असा निर्धार विखे पाटील यांनी केशवराव भोसले नाट्यगृहात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला एक मे रोजी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत कर्जमुक्तीचा ठराव मोठ्या संख्येनं करून ते शासनाकडे पाठवावेत असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी मूल्यसाखळी विकसित करणं गरजेचं आहे आणि सरकारचं त्याला प्राधान्य असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईत आज झालेल्या नाबार्डच्या बैठकीत ते बोलत होते शेतमाल व्यवस्थापन आणि त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणं यासाठी सरकार गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे सध्या तुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे तुरीचा दीर्घकाळ साठा शक्य नाही आणि आपल्याकडे तशी व्यवस्थाही नाही त्यामुळेच मूल्य साखळीमार्फत तूर विकली जाईल अशी व्यवस्था करायला हवी असं मुख्यमंत्री म्हणाले जलसाठा क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा नसणं ही शेतीपुढीची मोठी समस्या आहे सिंचन ही कृषी क्षेत्रातली मोठी गुंतवणूक आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात सरकारनं यावर भर दिला आहे असंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार नाही असा कारभार सरकारनं करावा असं सांगत शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली मुंबईत मातोश्री इथं आज मीरा भाईंदरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांसह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर प्र... घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खाली आले असले तरी आपल्या देशात पेट्रोल डिझेलचे भाव चढेच आहेत राज्यात पेट्रोलवर मूल्यवर्धित कर लावण्याच्या निर्णयावर त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांचं नाव मनापासून सुचवलं राज्यपाल पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक होते तर देशाचं नेतृत्व करायला काय हरकत आहे असं उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी विजेसंदर्भातली कामं काही खाजगी व्यक्तींना पैसे देऊन करून घेतात हे निदर्शनाला आलं आहे त्यामुळे यापुढे विजेच्या खांबावर काम करताना खासगी व्यक्तीचा मृत्यू झाला तर वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली बुलढाणात वीज वितरण कंपनीच्या केवी उपकेंद्राचा भूमिपूजन समारंभ तसंच एका उपकेंद्राचं लोकार्पण बावनकुळे यांच्या हस्ते झालं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ज्या कर्मचाऱ्यांना काम करणं शक्य नाही त्यांच्या पाल्यांना सेवेत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं ग्राहकांच्या तक्रारींचं सा निवारण करण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये जनता दरबार भरवले जात असून या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आज जिल्ह्यातल्या सेवा सहकारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनं केली या बँकेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे नाशिक जिल्ह्यातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज वितरण केलं जातं आणि त्या सर्वांची बँक नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे मात्र या बँकेतून राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली असून नोटबंदीच्या काळात मोठ्या कर्जदारांनी साडेतीनशे कोटींच्या घरात रक्कम जमा केली असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला बँकेच्या गैरव्यवहाराकडे लक्ष वेधण्यासाठी आज बँकेचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेच्या मुख्यालयाचं दार बंद केलं राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज नऊ हजार तीनशे सात या विक्रमी टप्प्यावर पोहोचला सकाळपासूनच तेजीत असलेल्या निफ्टीत एकोणनव्वद अंकांची वाढ झाली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकातही दोनशे अंकांची वाढ होऊन तो दिवस अखेर एकोणतीस हजार नऊशे त्रेचाळीस अंकांवर बंद झाला चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत या मोसमातली विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी पी व्ही सिंधू उत्सुक असून पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार आयुस्टीनचं सिंधूसमोर आव्हान असणार आहे तर जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालची जपानच्या सयाका सातोबरोबर लढत होणार आहे पुरुष एकेरीत अजय जयरामसमोर चीनच्या प्रतिस्पर्ध्याचं तर एच एस प्रणयची हाँगकाँगच्या खेळाडूसोबत लढत होणार आहे हवामानाची स्थिती जाणून घेऊयात कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तेहत्तीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर बेचाळीस सत्तावीस पुणे छत्तीस एकोण एकुन, एकोणीस औरंगाबाद अडतीस बावीस नाशिक पस्तीस एकोणीस कोल्हापूर अडतीस एकवीस रत्नागिरी चौतीस चोवीस सोलापूर एक्केचाळीस तेवीस आणि अमरावती कमालचाळीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतलं आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी बावीस एप्रिलपर्यंत आणलेली सर्व तूर खरेदी केली जाईल पैसे सात दिवसांच्या आत देणार मुख्यमंत्री तूर खरेदी संदर्भात व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याचं आढळलं तर त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार देवेंद्र फडणवीस सुकमा नक्षलवादी हल्ला सरकारनं आव्हान म्हणून स्वीकारलं जबाबदार असणाऱ्यांची गय करणार नाही राजनाथ सिंह यांचा इशारा जगभरात घडणाऱ्या दहशतवादी कारवायांची नाळ पाकिस्तानशी जोडलेली अरुण जेटली बनावट पारपत्र प्रकरणी छोटा राजांना दिल्लीच्या विशेष न्यायालयानं सुनावली सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सिंगला जामीन मंजूर मात्र कर्नल पुरोहितला जामीन नाकारला जीएसटी आणि अनुषंगिक विधेयकं संमत करण्यासाठी सतरा ते एकोणीस मे दरम्यान राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यासाठी विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार नाही असा कारभार सरकारनं करावा उद्धव ठाकरे यांचा सल्ला या बातमीपत्र संपलं गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तुरीचं भरघोस उत्पादन झालं पिकाला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी सुखावला मात्र तूर संपायच्या आधीच खरेदी केंद्र बंद झाली आणि शेतकरी अडचणीत सापडला या समस्येचा विविधांगांनी वेध घेण्यासाठी कृषी पत्रकार सुबोध रणशेवरे आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार